आम्ही 150 दिवसापासून आम्ही काम करतोय. मला माहिती आहे की आम्ही जे आहे ते 100% जे आहे अचूक पद्धतीने काम केलं पाहिजे. थोडाफार जे आहे जर चूक झाली थोडासा जे आहे आम्हाला सुद्धा माफ करा. मुद्दा असा आहे की काल जो संकलन केंद्रावाला इश्यू होता त्याच्यामध्ये जिथे जिथे टेस्टिंग व्हायची होती तिकडे काही तांत्रिक अडचणी आली, पण इमिडिएटली जे आहे आम्ही त्याला 1.5 ते 2 तासामध्ये त्याला रेक्टिफाय सुद्धा केला. सो मला असं वाटतं की त्याचे दोन बाजू आहेत. प्रशासन कुठल्याही प्रकारची अडचण आली त्याच्यामध्ये आम्ही त्याला इमिडिएटली रेक्टिफाय सुद्धा करायचे प्रयत्न सुद्धा करतोय. आणि शेवटी जे आहे ऑल ऑफ अस आर ह्युमन बीइंग्स आहे. आम्ही जे आहे आता सिव्हिल हॉस्पिटलचा जो संकलन केंद्र आहे तिथे सुद्धा इनफॅक्ट आमचे जो सिव्हिल हॉस्पिटलचा जो RT-PCR लॅब आहे त्याची क्षमता आम्ही 1000 पर्यंत केली आहे. माननीय पालकमंत्री साहेबांनी निर्देश दिला होता की तुम्ही तुमची क्षमता वाढवा आणि इमिडिएटली जाऊन त्याची क्षमता वाढवली. आणि दुसरा इश्यू काय आहे की आता सर्वांना सर मी आवाहन सुद्धा केलं आहे की तुम्ही थेट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येऊन स्वॅब देऊ शकता. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तुम्ही थेट येऊन स्वॅब देऊ शकता. ती महापालिकाचे असतील किंवा रुरल एरियाचे असतील कुठल्याही व्यक्ती तो पुण्यावरून जरी आला असेल औरंगाबादवरून जरी आला असेल याला असं वाटते की मला जे आहे स्वॅब द्यायचे आहे ही कॅन कम टू सिव्हिल हॉस्पिटल आणि तो स्वॅब देऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त सुद्धा महापालिकेचे आम्ही ॲडिशनल हा एक पॉलिटेक्निकला आणि दुसरा आनंदला आणि आनंद हांगला आम्ही ॲडिशनल जे आहे ते स्वॅब कलेक्शन सेंटर सुरू करणार आहे. याचा मागे उद्देश फक्त एवढा आहे की एकच ठिकाणी जे आहे ती लोकांची गर्दी होऊ नये. मात्र जे काय कुठल्याही प्रकारची जर अडचण येते आम्ही जे आहे त्याला इमिडिएटली रेक्टिफाय सुद्धा करतो.